सरकारने अग्निपथ ही योजना लागू केली, मात्र देशात या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दिसून येत आहे. या योजनेला राज्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष विरोध करायला लागले. अशातच आता उमरेड कुही व भिवापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. आज पूर्ण देशाभरामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आज केंद्रीय सरकारने ही जी अग्निवीर योजना जाहीर केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा आणि धरणे आंदोलन इथे करण्यात येत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ही सरकार पहिल्यापासून आपल्या देशातले जे तरुण आहेत त्यांच्यासोबत एक फसवेगिरीचा कार्यक्रम करत आहे. सगळ्यात आधी आम्ही 2 कोटी रोजगार दरवर्षी देऊ असा नारा होता आणि आता अग्निवीर या योजनेच्या मार्फत त्यांना परत बेरोजगार कसं करणं याचा एक मोठे फसवेगिरी कार्यक्रम या सरकारने केलेला. तरुणांना 4 वर्ष सेवा देण्याकरता 6 महिने त्यांना ट्रेनिंग द्यावं आणि 4 वर्षानंतर त्यांना रिटायरमेंट द्यावं अशी ही योजना आहे. खऱ्या अर्थाने या योजनेच्या मागचं जे लक्ष आहे ते स्वतःकरता जे स्वयंसेवक आहेत ते तयार करून घेण्याचे आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या शाखा असतात आणि तिथं मिलिटरी ट्रेनिंग देत जातं. आता तो खर्च त्यांना सहन होत नाही आहे म्हणून सरकारच्या माध्यमातून तो खर्च जो आहे तो आपण सरकारच्या माध्यमातून करून घ्यावा आणि आपले स्वयंसेवक तयार करावे अशी ही योजना आहे. आणि या योजनेच्या मागच्या जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांमध्ये एक खूप मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी खूप मोठी जाळपोळ आणि आंदोलन या देशामध्ये सुरू केलं. केंद्र सरकारने एक अग्निपथ योजना जाहीर केली आणि ह्या योजनेच्या विरोधात म्हणून काँग्रेस पक्ष आज संपूर्ण देशामध्ये पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार रस्त्यावर उतरलेला आहे. ही योजना या देशातला युवकांचं भवितव्य खराब करणारी योजना आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा सरकारी नोकरीत लागला पाहिजे आणि त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की युवकांचं भविष्य खराब करण्याचं काम अग्निपथ योजना आणून 4 वर्षे रोजगार देऊन हे सरकार करण्याचं काम करत आहे. याच्यामुळे 4 वर्षानंतर ते बेरोजगार झाले, ते ना दुसरीकडे रोजगार शोधू शकणार, ना त्यांना कुठे रोजगार मिळणार आणि परत ते रस्त्यावर येतील. जे काही सरकारने योजना सांगितली आहे आम्ही एवढे रुपये देऊ, तेवढं 11 लाख काही 1000 रुपये मिळतील, 4 वर्षानंतर त्याचं व्हॅल्युएशन लावा, त्यांनी जीवनामध्ये शिक्षण घेऊन जे काही रोजगारासाठी प्रयत्न केले त्याचं व्हॅल्यू हे फार कमी आहे. सरकारचा याच्या पाठीमागचा उद्देश हा निश्चित चांगला नाही आहे. सरकारला अदानी आणि अंबानी यांचे जे प्रायव्हेट सरकार धीरे धीरे त्यांच्याकडे संपूर्ण देश सोपवत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्डची गरज भासणार आहे म्हणून त्यांना सरकारने ट्रेन केलेला सिक्युरिटी गार्ड हा रेडीमेड त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचा विरोध करण्यासाठी देशपातळीवर काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे. सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.